नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एल पी जी प्राईज लाखो महिलांसाठी सकाळी खुशखबर मिळणार मोफत गॅस सिलेंडर याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आलेली आहे ही माहिती सविस्तरपणे काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही खुशखबर अशी माहिती काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एल पी जी प्राईस लाखो महिलांसाठी सकाळी खुशखबर मिळणार मोफत गॅस सिलेंडर जाणून घ्या पहा आता मुंबईमध्ये किंमत नऊशे तीन रुपयावरून आठशे तीन रुपये तर पुण्यामध्ये आठशे आठ पॉईंट पन्नास रुपये नागपूरमध्ये आठशे सहा पॉईंट पन्नास रुपये आणि नाशिकमध्ये नऊशे एक रुपये झाली आहे पहा एकूणच कोठे कोठे म्हणजे किंमत किती आहे ते ह्या ठिकाणी आपण पाहिलो एल पी जी क्लिलेंडर प्राइस न्यूज टुडे सिलेंडरची किंमत न्यूज टुडे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयाची कपात करण्याची घोषणा केली होती या कपातीनंतर आता दिल्लीत किंमत दिल्लीत किंमत नऊशे तीन रुपयावरून आठशे तीन रुपये बघा भोपाळमध्ये आठशे आठ पॉईंट पन्नास रुपये जयपूरमध्ये आठशे सहा पॉईंट पन्नास रुपये आणि पटनामध्ये नऊशे एक रुपये झाली आहे बघा आपल्या म भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त या ठिकाणी घरगुती ज्या सिलेंडर्स आहेत एल पी जी सिलेंडरच्या किमतीत त्यांनी कपात करण्याची जी घोषणा केली होती त्यात दिल्लीत नऊशे तीन नऊशे तीन रुपयावरून आठशे तीन रुपये झाले भोपाळमध्ये आठशे आठ आणि जयपूरमध्ये आठशे सहा आणि पटणामध्ये नऊशे एक रुपये झालेली आहे पहा यामुळे करोडो कुटुंबाचा आर्थिक भार कमी होईल पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले पहा एल पी जी क्लेंडर प्राईज टूज टुडे यापूर्वी रक्षाबंधनानिमित्त सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची चौदा पॉईंट दोन किलो किंमत दोनशे रुपयांनी कमी केली होती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओणम आणि रक्षाबंधनाच्या सणाला भाव कमी करून बहिणीला मोठी भेट दिली आहे याचा परिणाम तेहतीस कोटी लोकांना होणार आहे पहा होळी दिवाळीला मोफत एल पी जी सिलेंडर विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षात उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या तीनशे रुपयाच्या अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित अनुदान होळीच्या दिवशी मोफत एल पी जी सिलेंडर म्हणजे रिफिल देण्यासाठी राज्य सरकारकडून देण्यात येत आहे आणि दिवाळी यू पी सरकारने पुढील आर्थिक बजेटमध्ये मोफत एल पी जी सिलेंडर वितरण्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयाची तरतूद केली आहे वरवर पाहता पुढील वर्षी देखील राज्यातील सर्वात हुशार लाभार्थ्यांना सणाच्या दिवशी दोन मोफत सिलेंडर मिळू शकतील बघा एकूणच अशा पद्धतीने एल पी जी या घरगुती सिलेंडरच्या बाबतीत आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कशा पद्धतीने या किमतीत कपात करण्याची घोषणा केलेली आहे तेही या ठिकाणी माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत तसेच याचा फायदा लाखो महिलांसाठी होणार आहे व मोफत गॅस सिलेंडरबद्दल या ठिकाणी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील किंवा आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद